रामटेक पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून केलेल्या कारवाईत रामटेक पोलिसांनी मनसर येथील S-59 नावाच्या बारसमोर योद्धा पिकअप वाहन पकडले आणि अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 5 म्हशीच्या बछड्यांना जीवनदान दिले व पिकअप वाहन चालक व मालकावर कारवाई करण्यात आली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी 3 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, 1,25,000 रुपये किमतीचे 5 बछडे असा एकूण 4,25,000 रुपयाचा मुद्देमाल चालकाकडून जप्त केला. जप्त केलेली 5 बछडे ज्येष्ठी कृष्ण गोशाळेत गोंडवाडा नरखेड जिल्हा नागपूर येथे चारा सुविधेमुळे जमा करण्यात आली. आरोपीविरुद्ध रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत PI प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश परसागये, गोपाळ डोरीमारे, संदीप धुर्वे यांचा समावेश होता.